तर तो लॉ आपल्याला या बॉडीसाठी यूजफुल करण्यासाठी एक चेंज करावा लागेल. तो चेंज म्हणजेच दिस इमिसिविटी. या टर्मचा यूज करून आपण तो लॉ ऑर्डिनरी बॉडीसाठी ॲप्लिकेबल म्हणजेच यूजफुल बनवणार आहोत. तर हे लॉजिक तुम्हाला समजलं पाहिजे. परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी तर पहा हा लॉ कशासाठी आहे. फॉर लिहा इथे आर इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4 फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी. हे समजलं म्हणजे तुम्ही स्टीफन बोल्ट्झमन लॉ जिंकला. याच्यावरचा कुठलाही क्वेश्चन कसाही क्वेश्चन येऊ द्या तुम्ही सॉल्व करणार जर हे लॉजिक समजलं तर. हा लॉ तुम्हाला माहीत आहे फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर पहा परफेक्ट ब्लॅक बॉडी दिस टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएट करत असते. वेरॅज दिस गरीब बिचारी बॉडी पहा काही म्हणजेच लेस दॅन दिस बॉडी या बॉडीपेक्षा कमी हीट रेडिएट करत असते. हे डिसाईड कोण करेल. हे डिसाइड कोण करेल येतं आहे का लक्षात. हा फॅक्टर डिसाइड करू शकतो का. कारण हा फॅक्टर म्हणजेच इमिसिव पॉवर ऑफ एनी बॉडी दॅट इज ऑर्डिनरी बॉडी डिवाइडेड बाय इमिसिव पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. या दोन बॉडीचं कंपॅरिझन करून हा फॅक्टर आला आहे. ईचा अर्थ काय असतो. ईचा अर्थ हा असतो जेव्हा ही बॉडी जेव्हा श्रीमंत बॉडी 100 युनिट देत असेल म्हणजे 100 रुपये दान करत असेल त्यावेळेस गरीब बॉडी 40 रुपये दान करत असेल. या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये हा 0.4 आला म्हणजेच 40%. 0.4. तर पहा मग इथे 0.4 हा नंबर आहे. ई म्हणजे काय आहे इथे 0.4. तर कन्सिडर करा उलट ब्लॅक बॉडी ऑर्डिनरी बॉडी. या ऑर्डिनरी बॉडीचा कोइफिशियंट ऑफ एमिशन किती आहे 0.4. ही ब्लॅक बॉडी आहे. जर ही ब्लॅक बॉडी 100 युनिट्स देत असेल तर तुम्हाला ही बॉडी किती युनिट देत असेल हे फाइंड करता येईल का. येईल का पाहिजे. आर ओ आर बी ई इज इक्वल टू आर ओ आर बी ई म्हणजे 0.4 आर ओ डिवाइडेड बाय आर बी 100. तर आर ओ इज इक्वल टू काय येतं पा 100 × 0.4 किती येईल हे 40. तर पा आपण 40 कन्सिडर केलं आहे. म्हणजे आपण काय केलं या बॉडीची जी इमिसिविटी आहे त्या नंबरनी त्या फ्रॅक्शननी आपण या ब्लॅक बॉडीच्या या टोटल युनिटला मल्टिप्लाय केलं. त्याचप्रमाणे जर तुम्हाला परफेक्ट ब्लॅक बॉडीची पॉवर माहीत असेल सिग्मा टी रेस टू 4 तर ऑर्डिनरी बॉडीची पॉवर फाइंड करता येईल का. सो आर इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4 मल्टिप्लाय करा बाय ई. ई म्हणजे इमिसिविटी कोइफिशियंट ऑफ एमिशन. या नंबरनी जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला पॉवर भेटेल ऑर्डिनरी बॉडीची. अलग लक्षात. इथे जसं केलं आपण तसंच 100 100 म्हणजे काय टोटल. या टोटलला
ही टोटल कुणाची आहे? ब्लॅक बॉडीची। त्याला फक्त त्या फ्रॅक्शननी आपण मल्टीप्लाय केलं तर आपल्याला त्या गरीब बॉडीची पॉवर कळेल। त्यामुळे आपण ही टोटल पॉवर श्रीमंत बॉडीची, तर याच्यापेक्षा कमी पॉवर या ऑर्डिनरी म्हणजेच गरीब बॉडीची असेल। तर आपण काय करतो, या टोटलला त्या नंबरनी त्या फ्रॅक्शननी मल्टीप्लाय करतो तर आपल्याला भेटेल पॉवर ऑफ फॉर ऑर्डिनरी बॉडी। आय होप समजला असेल। इन शॉर्ट हा नंबर फ्रॅक्शन देतो, म्हणजे याच्यापैकी किती हे जर काढायचं असेल तर आपण काय करतो, याला त्या फ्रॅक्शननी मल्टीप्लाय करतो आणि तो फ्रॅक्शन किती आहे, ईने याला मल्टीप्लाय करा, तुम्हाला ऑर्डिनरी बॉडीची पॉवर भेटेल। त्याचप्रमाणे वी नो दॅट क्यू इज इक्वल टू सिग्मा ए टी टी रेस टू फोर दिस क्यू फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी। म्हणजे ही बॉडी आहे जी परफेक्ट ब्लॅक आहे, क्यू अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड दॅट इज क्यू इज इक्वल टू सिग्मा ए टी टी रेस टू फोर। कशी असते ही? मॅक्सिमम याच्यापेक्षा ऑर्डिनरी बॉडी कमी किती, तर हा फॅक्टर सांगत असतो। इथे पण तेच, क्यू म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड, क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड। जर ही बॉडी परफेक्ट ब्लॅक असेल तर हा नंबर कसा असेल? मॅक्सिमम। देन फॉर ऑर्डिनरी बॉडी क्यू ओलिया ऑर्डिनरी बॉडी म्हणजेच एनी बॉडी तर पहा सिग्मा ए टी रेस टू फोर हा नंबर म्हणजे काय? टोटल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी तर याच्यापेक्षा कमी जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपण काय करतो, मल्टीप्लाय किंवा म्हणजेच याच्यापैकी काहीतरी हे 100% असेल तर कोएफिशियंट ऑफ एमिशन आपल्याला काय देईल, ही बॉडी किती हीट रेडिएट करत असेल ते, म्हणजे मल्टीप्लाय करा बाय ई तर तुम्हाला भेटेल क्यू ओ इज इक्वल टू ई सिग्मा ए टी रेस टू फोर सिग्मा ए टी रेस टू फोर दिस इज फॉर एनी बॉडी। ही बॉडी, या बॉडीचं नाव एनी बॉडी कॅन डॅश डॅश डॅश। तर ही असेल टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय एनी बॉडी, पण त्या बॉडीची दिस ई इमिसिविटी तुम्हाला माहीत असली पाहिजे। म्हणजे इन शॉर्ट ट्रिक्स पा, तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे फॉर एनी बॉडी, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी। तर फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी पॉवर इज सिग्मा टी रेस टू फोर,
टोटल अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड सिग्मा ए टी रेस टू फोर इक्वेशन 1, 2 हे दोनच इक्वेशन पाठ करा. जर तुम्हाला कुठल्याही बॉडीची इमिसिव पॉवर म्हणजेच इमिसिविटी माहीत असेल तर तुम्ही त्या बॉडीची पॉवर फाइंड करू शकता. सो मल्टीप्लाय बाय ई ही असेल परफेक्ट ब्लॅक बॉडीची. कुठल्याही बॉडीची किंवा कुठलीही बॉडी किती हीट रेडिएट करत असेल हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करणार, अगोदर हे फाइंड करणार. जस्ट लाईक परफेक्ट ब्लॅक बॉडी आणि याला मल्टीप्लाय करणार बाय दिस कोएफिशियंट, दॅट इज कोएफिशियंट ऑफ एमिशन और इमिसिविटी. हाच नंबर डिसाइड करेल या बॉडीची लायकी. दिस इज टोटल लायकी, दिस इज टोटल लायकी. तर या टोटल लायकीपैकी या बॉडीची लायकी किती हे सांगणारा नंबर म्हणजे ई. तर जस्ट मल्टीप्लाय बाय दिस कोएफिशियंट ऑफ एमिशन और इमिसिविटी टू दिस नंबर, वी विल गेट पॉवर और सॉरी पॉवर हियर एंड टोटल अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय दिस बॉडी बाय दिस इक्वेशन नंबर 2. पॉवर बाय इक्वेशन नंबर 1 एंड टोटल अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय दिस इक्वेशन नंबर 2. नाउ आपण एक छोटासा क्वेश्चन सॉल्व करूया, म्हणजे हा टॉपिक कळला आहे की नाही हे आपल्याला कळेल. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट बाय ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया 200 सेंटीमीटर स्क्वेअर. त्या बॉडीचं टेम्परेचर 127 डिग्री सेल्सियस. सो सिग्मा स्टीफन कॉन्स्टंट 5.7 हे ॲक्च्युली किती असतं, 5.67 राऊंड अप केलं तर पहा 5.7 × 10⁻¹ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद पर k⁴. देन कॅल्क्युलेट एनर्जी रेडिएटेड, कॅल्क्युलेट एनर्जी रेडिएटेड म्हणजेच काय फाइंड करायचं आहे. एनर्जी रेडिएटेड म्हणजेच हीट एनर्जी, थर्मल एनर्जी, थर्मल रेडिएशन्स म्हणजेच अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड बाय दिस ब्लॅक बॉडी. तर कन्सिडर करा दिस इज ब्लॅक ब्लॅक बॉडी. ये बॉडी एवढी हीट एनर्जी एमिट करत असेल. क्यू या बॉडीचा सरफेस एरिया ए असेल. ही बॉडी एवढा वेळ हीट एनर्जी रेडिएट करत असेल तर बाय युजिंग दिस लॉ स्टीफन बोल्ट्झमन लॉ वी नो दॅट Q इज इक्वल टू किंवा अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. हे तुम्हाला माहीत आहे. R इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4 लॉ, स्टीफन बोल्ट्झमन लॉ, where R is power and power manje amount of heat radiated per unit area per unit time. tar itun tumhala bhetel q is equal to sigma a t t raised to 4.
दिस क्यू इज दिस क्यू। तर हा क्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे या बॉडीचा सरफेस एरिया। सिग्मा इज कॉन्स्टंट, सरफेस एरिया ऑफ दिस बॉडी टी टाइम फॉर विच इट इज रेडिएटिंग टी इज टेम्परेचर ऑफ दिस बॉडी। तर पहा सर्व दिलेलं आहे। सिग्मा 5.67 इंटू 10^-8 सरफेस एरिया किती दिला आहे 200 cm². तर 200 cm² म्हणजेच 210^-4 m² येत असेल अशी आशा करतो। आणि मग हे सांगत नाही, डायरेक्ट लिहितो 5.67 10^-8 इंटू 200 इंटू 10^-4 देन टी टाइम किती वेळ ही बॉडी हीट रेडिएट करत होती, किती वेळ। कॅल्क्युलेट एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट, पा किती एका मिनिटामध्ये म्हणजेच 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंड, तर इथे असेल 60। देन टी कॅपिटल टेम्परेचर ऑफ दिस बॉडी किती आहे 127 डिग्री सेल्सिअस, तर याला कन्वर्ट करा डिग्री केल्विन 127 + 273 दस 400 raised to 4। कॅल्क्युलेशन मिस्टेक्स झाले असतील तर त्याच दिवशी सांगणे, नाहीतर सरांना सिंपल सम येत नाही असा अर्थ काढत बसू नका, चुका होतात माणसाकडून चुका होतात। तर यापुढे हे कॅल्क्युलेशन करण्याची गरज मला आहे असं वाटत नाही आहे, कारण तुम्हाला ते येत असेल। तर पहा थोडंसं रिड्यूस करून देतो, 5.67 10^-8 हा किती होईल 2 × 6 = 12, 0 × 10^3 1, 2, 3 देन हा 10^-4 देन येईल सोडवता 4 × 4 × 4 × 4 किती वेळेस 4 वेळेस, तर 4 raised to 4 हा पा किती येईल 10^8, कारण इथून 100 अलग केला, 100 म्हणजेच 10^2 याची पॉवर 4 म्हणजे 10^8। नेक्स्ट 5.67 हा 10^-8 10^+8 इथे पहा 10^3 10^-4 म्हणजे पॉवर सर्व गायब होतील, 10^-1 शिल्लक राहील, या दोघांमधून काय येईल 10^-1 इंटू दिस 12 4 4 वेळेस लिहिला 4 × 4 × 4 × 4 16 म्हणजे 16 स्क्वेअर किती असतो 256 10^-1। मग हे सोडवा, हे सोपं आहे, हे सोडवल्यानंतर येईल 1751 जूल। तर पहा 5.67 घेतल्यानंतर आन्सर वेगळे येईल, तर इथे लिहा 5.7 घेऊन सोडवा, कारण त्यांनी 5.7 दिलेलं आहे, त्यानुसार 1751 आन्सर बरोबर आहे। 67 घेतल्यानंतर कमी येईल 41 येईल 41 कॅल्क्युलेट करा जे असेल ते असेल।
पुढचा क्वेश्चन, 60 वॅट फिलामेंट लॅम्प लूजेस ऑल इट्स एनर्जी बाय रेडिएशन. पहा, दिस इज व्यवस्थित काढता येणार नाही आहे, समजून घ्या. हा असेल लॅम्प, तर पहा 60 वॅट, 60 वॅट म्हणजेच काय, 60 जूल पर सेकंड, म्हणजेच एका सेकंदामध्ये हा लॅम्प किती एनर्जी यूज करत आहे, 60 जूल, म्हणजेच 60 जूल पर सेकंड, त्यालाच आपण वॅट म्हणतो. नेक्स्ट, फ्रॉम इट्स सरफेस अशी एनर्जी तो रेडिएट करत असेल. द इमिसिविटी ऑफ सरफेस इज, पहा इमिसिविटी ई इज इक्वल टू 0.5, याचा अर्थ आला लक्षात, वेन कंपेअर्ड इट दिस सरफेस विथ परफेक्ट ब्लॅक बॉडी, म्हणजेच जेव्हा ब्लॅक बॉडी 100 युनिट्स देत असेल त्यावेळेस ही बॉडी किती देत आहे. पहा, ई इज इक्वल टू आर एनी बॉडी आर ब्लॅक बॉडी, सो ई इज इक्वल टू 0.5 आर एनी बॉडी. ब्लॅक बॉडी आपण किती कन्सिडर केल्या, 100, तर आर ओ किती असेल, 50.5 म्हणजे 50% ऑफ दिस. आला असेल लक्षात, हे भरपूर वेळा रिवाइज केला आहे, तर याचा अर्थ तुमच्या लक्षात येत असेल, कोइफिशियंट ऑफ एमिशन म्हणजे काय किंवा इमिसिविटी म्हणजे काय त्या सरफेसची, तर तो दिला आहे 0.5. द एरिया ऑफ सरफेस, हा जो सरफेस आहे त्याचा एरिया 5×10⁻¹² फाइंड टेम्परेचर ऑफ फिलामेंट, हा जो फिलामेंट आहे त्याचं टेम्परेचर किती असेल. तर तुम्हाला माहीत आहे काय, माहीत आहे एवढंच माहीत आहे, टेम्परेचर फाइंड करायचं आहे. ही बॉडी, ही डायग्राम प्रत्येक वेळेस ड्रॉ करत आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल बॉडी क्यू अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड सरफेस एरिया ए किती वेळ टी. तर एक ॲड करा या बॉडीचं टेम्परेचर टी, तर पॉवर ऑफ दिस बॉडी किती असते, आर इज इक्वल टू टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम, इक्वेशन नंबर 1. देन दिस पॉवर रेडिएटेड बाय दिस बॉडी इज डिपेंड्स अपॉन टेम्परेचर ऑल्सो, and this relation is given by Stefan Boltzmann. या दोघांनी मिळून हे रिलेशन दिलं आहे, त्यानुसार या बॉडीची पॉवर किती असेल, सिग्मा T^4, इक्वेशन नंबर 2. तर हे दोन इक्वेशन इक्वेट करा, क्यू बाय ए टी इज इक्वल टू सिग्मा T^4, सो क्यू इज इक्वल टू सिग्मा ए टी T^4. दिस इज दिस, म्हणजे एवढी हीट एनर्जी ही बॉडी रेडिएट करत असेल. तर क्यू इज इक्वल टू सिग्मा ए टी T^4 आपल्याला फाइंड करायचं आहे टेम्परेचर ऑफ दिस फिलामेंट. तर
हा फॉर्मुला झाला फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी. याला कन्वर्ट करण्यासाठी फॉर ऑर्डिनरी बॉडी काय करतो आपण, क्यू इज इक्वल टू सिग्मा ए टी टी रेस टू फोर इन टू ई, त्या बॉडीचा सरफेस चा कोइफिशियंट ऑफ एमिशन किंवा इमिसिविटी ऑफ दिस सरफेस त्याने मल्टीप्लाय करतो. तर नवीन फॉर्म्युला तयार होईल ई इन टू सिग्मा ए टी टी रेस टू फोर, आणि हा फॉर्म्युला इथे यूज होणार आहे. तर पहा एका सेकंदामध्ये हा लॅम्प किती एनर्जी लूज करत आहे, 60 जूल, 60 जूल यूज करत आहे, म्हणजेच तो 60 वेस्ट करत असेल, लूज करत असेल, यूज करतो म्हणजेच लूज करणार. तर 60 जूल, दिस इज क्यू, दिस इज टाईम. सो क्यू इज इक्वल टू 60, ई इज इक्वल टू 0.5 5.67 10 रेज टू मायनस 8 इंटू एरिया, एरिया किती आहे 5 इंटू 10 रेज टू मायनस 5, टाईम किती आहे पर सेकंड 60 जूल एका सेकंदामध्ये, 60 जूल एका सेकंदामध्ये म्हणजेच 1 इंटू टी रेज टू 4 हे आपल्याला फाईंड करायचं आहे. तर टी रेज टू 4 इज इक्वल टू 60 डिवाइडेड बाय 0.5 इंटू 5.67 इंटू 10 रेज टू मायनस 8 इंटू 5 इंटू 10 रेज टू मायनस 5. तर पहा हे सोडवल्यानंतर येतं टी रेज टू 4 इज इक्वल टू 4.23 इंटू 10 रेज टू 13, याला असं लिहा 42.3 इंटू 10 रेज टू 12. तर पहा टी रेज टू 4 आहे, या टॉपिकमध्ये लक्षात ठेवा टेम्परेचर ज्यावेळेस तुम्हाला फाईंड करायचं असेल त्यावेळेस स्क्वेअर रूट दोनदा घ्या, टी रेज टू 2 असं लिहा 42.3 10 रेज टू 12. तर पहा एकदा स्क्वेअर रूट घ्या काय येईल तुमच्याकडे टी स्क्वेअर येईल. तर 42 म्हणजे काय, याच्या अलीकडे 36 आहे, याच्या पुढे 49 आहे, म्हणजे जवळपास हे दोघांच्या मध्ये हा नंबर आहे. तर याचं स्क्वेअर रूट किती असतं 6, याचं 7, म्हणजे 6 आणि 7च्या मध्ये 6.5 येईल 10 रेज टू, इथे 6 येईल स्क्वेअर रूट घेतल्यामुळे. परत एकदा स्क्वेअर रूट घ्या, टी भेटेल तुम्हाला 6.5, याच्या अलीकडे परफेक्ट स्क्वेअर किती आहे 4, पुढे 9, तर 6.5 4 आणि 9च्या मध्ये आहे बरोबर, म्हणजे सेंटरला आहे. तर याचं स्क्वेअर रूट किती येईल, याचं 2, याचं 3, तर याच्या सेंटरला असणारा नंबर याचं 2.5, म्हणजे 2.5 इंटू याचं 10 रेज टू 3. सो टेम्परेचर डिग्री केल्विन 2.5 इंटू 10 रेज टू 3, याचं ॲक्च्युअल आन्सर लिहा 2550 केल्विन. काही समजलं नसेल तर विचारा, अभ्यास करत राहा, पुढे जात राहा. ऑल द बेस्ट, थँक्यू.